शहरातील गवळीपुरा गावातील दोन मुले कारमधील अडकल्यानं गुदमरून मरण पावलीये तर एक बालिका अत्यवस्थ आहे. अहिल शेख आणि अजीम शेख अशी मरण पावलेल्या बालकांची नावे आहेत. तसेच सहर शेख ही बालिका अत्यवस्थ आहे. ही बालके सोमवारी अचानक बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली. ती सकाळी घरून अंगणवाडीत गेली होती. सुट्टी झाल्यानंतर तीनही मुले दुपारी 12 घरी पोहोचली नाही, त्यामुळे पालकांनी त्यांचा शोध सुरू केला, मात्र ती आढळली नाहीत. त्यामुळे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. अहिल शेख आणि अजीम शेख हे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी होते. आपल्या ते आजोबांकडे राहायला आले होते. रात्री 2:30 सुमारास गवळीपुरा भागातील एका कारमध्ये ही तीनही मुले अडकल्याचं पोलिसांना दिसून आलं. तेव्हा कारचा दरवाजा उघडला असता त्यातील अहिल शेख आणि अजीम शेख या दोघांचा मृत्यू झाला, तर सहर शेख ही मुलगी अत्यवस्थ असल्यानं तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेळता खेळता ही मुले कारमध्ये गेली आणि यातून कार लॉक केल्यानंतर तिथेच ती गुदमरली असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. काल झालेला प्रकार काय नेमका होता आणि किती दुखला? बुलढाणा शहरामध्ये गवळीपुरा येथे राहणारे हमीद चौधरी यांची मुलगी कुमारी शहर ही अंगणवाडीमध्ये शिक्षण घेते. तिच्यासोबत तिच्या आत्याची दोन मुलं परतवाडा येथील शेख अहिल शेख जमील आणि शेख अजीम शेख शामीर हे काल 10 अंगणवाडीमध्ये गेले होते आणि 12:15 अंगणवाडी सुटल्यानंतर ज्या अंगणवाडीमध्ये खिचडी वगैरे मिळते ते घेऊन ते घरी आले आणि घरचे आई वडील आपापल्या कामांसाठी बाहेर असताना ते खेळत खेळत बाजूच्याच गल्लीमध्ये एका कारमध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी गुदमरून त्या दोन मुलांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि कुमारी सहेब ही हिची तब्येत चांगली आहे. सध्या तिच्यावर ICU मध्ये सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा या ठिकाणी उपचार चालू आहे.